भाईंदर मधले एक डॉक्टर आज अनेकांची पोट भरतात. ज्यांचं कुणी नाही अशांसाठी हे डॉक्टर उभे राहतात. आयुष्याच्या संध्याकाळी सगळ्यांसाठी धावून जाणारा हा श्रावण बाळ, पाहूया ते नेमकं काय करतात. भाईंदर मध्ये राहणारे हे डॉक्टर उदय मोदी, पेशानं आयुर्वेदिक डॉक्टर, पण अख्ख्या भाईंदर परिसरात त्यांची ओळख श्रावण बाळ अशीच आहे. तो सांभाळून ते मीरा रोड भाईंदर परिसरात राहणाऱ्या निराधार वृद्धांना डबा पुरवतात. विशेष म्हणजे या डब्यासाठी कुठलंही शुल्क घेतलं जात नाही. ज्या वृद्धांची उतार वयात देखभाल करणारं कुणीच नाही अशा वृद्धांच्या घरी रोज हा डबा पोहोचतो. 11 साल पहले मेरे पास एक पेशंट आया था, तो वैसे रेगुलर आता था पेशंट, लेकिन वो एक बार आने के बाद में बहुत रोया. तो मैंने उसको पूछा, अंकल क्या हुआ है, आपको तकलीफ क्या है, मुझे बताइए. तो उसने मुझे बताया कि 3 बेटे हैं, मेरी वाइफ को पैरालाइज हो गया है और हम कुछ कर नहीं सकते हैं, ना बाहर जा सकते हैं, ना बाहर से कुछ ला सकते हैं, और पैसा भी नहीं कि हम बाहर से ला के कुछ खा सकते हैं. तो मुझे बहुत दुख हुआ सुन के. तो मैंने बोला कि अंकल कल से मेरे घर से टिफिन आएगा. डॉक्टर मोदी यांना 11 वर्षांपूर्वी एक आजोबा भेटले. त्यांची व्यथा ऐकताच अशा वृद्धांसाठी काहीतरी करण्याचा निर्णय डॉक्टर मोदींनी घेतला. तेव्हापासून त्यांची ही टिफिन सर्व्हिस सुरू झाली. सुरुवातीला फक्त 11 जोडप्यांना डबा पुरवला जायचा, आता ही संख्या 200 झालीय. सकाळी जेवण तयार केलं जातं, त्याची चव बघितल्यानंतरच घरोघरी डबे रवाना होतात. विशेष म्हणजे प्रत्येक घरातल्या वृद्ध व्यक्तींच्या पथ्यानुसार वेगवेगळे डबे जातात, त्यासाठी डॉक्टर उदय मोदी जातीनं लक्ष देतात. जो ऐसे नीडी पीपल है उन तक हम पहुंचते हैं और टिफिन का कोई चार्ज नहीं करते हैं. और आज 200 सीनियर सिटीजन तक हम पहुंच पाए हैं. ह्या कामात टेम्पो आणि सायकल वाल्याची मदत घेतली जाते. गरजू वृद्धांपर्यंत हे डबे पोहोचले की आपोआपच ह्या डॉक्टरांसाठी आशीर्वाद बाहेर पडतात. मेरे वाइफ को भी बहुत तकलीफ है, कमर की है, पाँव की तकलीफ है, और उम्र है, थोड़ा चल भी नहीं सकती ज़्यादा, इधर उधर मंदिर का जाती है करती है. जो ट्रस्ट वाला है वो हमको फ्री देता है, और फ्री के हिसाब से हम लोग थोड़ा चलाता है खर्चा पानी. मेरी वाइफ का तबीयत बहुत मतलब लूज हो गया है, तो मैंने उनको फ़ोन किया था डॉक्टर उदय साहब को कि ऐसा ऐसा प्रॉब्लम है मुझे, तो मैं बोला मुझे 2 टिफिन चाहिए, तो उन्होंने बोला तुरंत भेज दिया उन्होंने. और बहुत मुझे उनका बहुत सैल्यूट है, मैं उनको बहुत मानता हूँ कि उनको मैं सैल्यूट करता हूँ, और उनको तहे दिल से मैं प्रणाम करता हूँ, वंदन करता हूँ. मैं इतना दुआ देती हूँ उनको कि ऐसे इतने ऐसा हर टिफिन इससे सबके इतने भगवान उनको मजबूत बनाए ना, कि वो हमेशा हर जगह उसको अच्छा सा मिलेगा. दुआ ही मिले और आगे ही बढ़ते जाए, वो हमेशा आगे बढ़े. मैं सकाळी 9 वाजता टिफिन घेऊन जातो आणि 60-70 जणांना टिफिन द्यायला लागते, आणि डॉक्टर जेवढं काम करतात ते टिफिनचं ते उलटं सगळं चांगलंच आहे. सायकलने जो आहे तो पण 70 जणांचाच करतोय. डॉक्टर उदय मोदी हे टीव्ही मालिकांमधून कामही करतात, त्यातून मिळालेले उत्पन्न ते समाज सेवेसाठी देतात. गेल्या 11 वर्षांपासून त्यांची अविरत सेवा सुरू आहे. त्यात तुम्ही थोडासा खारीचा वाटा उचललात तर निश्चितच मदत होणार आहे. प्रशांत अंकुशराव, ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, भाईंदर.